कडाक्याच्या थंडीतही रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. गर्दीच्या नियंत्रणासाठी लखनौ मधून अयोध्येला जाणाऱ्या बस रोखल्या. एफटीआयआयच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. संचालक शहारे यांच्याकडून चिथावणीखोर कृती केल्याची तक्रार. रामप्रतिष्ठेच्या वेळी पुण्यात बाबरीचं फाजील कौतुक. रोहित पवारांची आज ईडी चौकशी. सुप्रिया गट करणार शक्तीप्रदर्शन. सुप्रिया सुळे ईडी कार्यालयापर्यंत सोबत येणार. चौकशी संपेपर्यंत शरद पवार मुंबई कार्यालयात. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार सुनावणी. सुप्रिया गटाच्या जयंत पाटील आणि अमोल कोल्हेंची साक्ष नोंदवणार. मराठा मोर्चाचा आज पाचवा दिवस. जरांगेंचा मोर्चा पुण्यातील खराडीमधून लोणावळ्याकडे मार्गस्थ. आमगाव शहरात सर्वत्र पसरली धुक्याची चादर. धुक्यामुळे संपूर्ण परिसर अंधारमय. दुचाकी आणि चारचाकी चालकांचा हळुवार प्रवास.